कधी कधी भाजी करायचा कंटाळा आलेला असतो किंवा अगदी झटपट दहा ते बारा मिनिटात काहीतरी करण्याचा मूड असतो आणि वाटण वगैरे करत बसण्यात खूप वेळ जातो तर अशा वेळेस कंटाळा आल्यानंतर तुम्ही अशा पद्धतीची खूप झटपट होणारी विदाउट वाटण किंवा बिना वाटणाची बटाट्याची मस्तपैकी झनझणीत अशी भाजी करू शकता चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर चार ते पाच टेबलस्पून मी तेल इथे कढईमध्ये टाकलेलं आहे तेल तापल्यानंतर आपण याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे घातलेले आहे व्यवस्थितपणे फोडणी बसली पाहिजे जिरे आणि मोहरी तडतडल्यानंतर दोन मिडियम साईजचे म्हणजे थोडेसे मोठ्याच आकाराचे कांदे मी बारीक एकदम फाईन बारीक चॉप करून घेतलेले आहे टोमॅटोसुद्धा बारीक कापून घेतलेला आहे आणि एक ते दीड चमचा मी इथे अद्रक आणि लसूण कुटून घातलेला आहे तुम्ही पेस्टसुद्धा वापरू शकता त्यानंतर दहा ते बारा पानं कडीपत्त्याची कट करून कापून घातलेली आहेत त्यानंतर अर्धा चमचा मी मीठ घातलेला आहे आणि व्यवस्थितपणे याला मिक्स करून घेऊया आणि अगदी चार ते पाच मिनटांपर्यंत लो फ्लेमवरतीच तुम्ही याला थोडंसं मऊ होईपर्यंत किंवा टोमॅटो नरम होईपर्यंत शिजवून घ्या किंवा परतून घ्या बघू शकता चार ते पाच मिनटात आपला जो टोमॅटो आणि कांदा आहे थोडासा मऊसर झालेला आहे त्यानंतर लगेचच एक ते दीड चमचा मी इथे लाल कश्मीरी मिरच पावडर घातलेली आहे त्यानंतर अर्धा चमचा हळद घातलेली आहे एक चमचा मी इथे कांदा लसूण मसाला घातलेला आहे एक चमचा जिरा पावडर एक चमचा धना पावडर घातलेली आहे हवं असल्यास तुम्ही याच्यामध्ये एक ते दीड चमचा गरम मसालासुद्धा घालू शकता त्यानंतर उकडून साल काढलेल्या बटाट्याच्या फोडीसुद्धा मी इथे घातलेल्या आहेत जवळपास तीन मध्यम आकाराची जी बटाटी आहे ती उकडल्यानंतर साल काढून मोठ्या आकाराच्या फोडी करून याच्यामध्ये घालायच्या आहे व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊया ही भाजी अशीसुद्धा सुकी टिफिनला किंवा डब्याला द्यायची असेल तर खूप छान लागते मुलांनासुद्धा तुम्ही अगदी थोडंसं कमी लाल तिखट वापरून ही भाजी तयार करून देऊ शकता त्यानंतर मी इथे अर्धा चमचा मीठ घातलेला आहे अगोदरसुद्धा आपण मीठ घातलेलं होतं त्यामुळे मीठ थोडंसं बेतानीच घालायचं थोडीशी कोथिंबीरसुद्धा वरून घातलेली आहे यानंतर मी इथे थोडंसं कोमट किंवा गरम पाणी घालत आहे तुम्हाला जेवढा रस्सा किंवा ग्रेवी भाजीमध्ये हवी असेल तेवढं पाणी तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड करू शकता आणि हो गरमच पाणी इथे रस्त्यासाठी वापरायचं आहे थंड पाणी वापरायचं नाही थंड पाणी वापरल्याने भाजीची चव थोडीशी कमी होते आणि गरम पाणी घातल्याने भाजीला तर्रीसुद्धा किंवा कटसुद्धा छान येतो तर मी जवळपास इथे दोन ते अडीच वाटा पाणी घातलेलं आहे पाच ते सात मिनटांपर्यंत मंद गॅसवरती याला शिजवून घेऊया आणि जर तुम्हाला हा जो रस्सा आहे किंवा ग्रेव्ही आहे थोडीशी पातळ वाटत तो असेल तर तुम्ही ह्या तीन चार बटाट्याच्या फोडी ह्याच्यामध्ये मॅश करून घालू शकता म्हणजे तुमची जी ग्रेव्ही आहे थोडीशी घट्ट होईल त्यामुळे थोडासा रस्सा घट्टसुद्धा होतो मी खूप जास्त घट्ट रस्सा केलेला नाही आहे बघू शकता अशा पद्धतीचा थोडीशी कोथिंबीर वरून घातलेली आहे आणि आपली झटपट दहा ते बारा मिनटात तयार होणारी बटाट्याची बिना वाटणाची मस्तपैकी अशी चटपटीत झणझणीत अशी भाजी तयार आहे तुम्ही ही भाजी पोळीबरोबर भाताबरोबर वरण भात भाजी पोळी असंसुद्धा हा मेन्यू करू शकता खूप छान लागते झटपट होते आणि कधीतरी वाटण घरामध्ये नसतं तर तुम्ही झटपट अशा पद्धतीने ही भाजी तयार करून खाऊ शकता माझे बॅचलर्स मुल आहेत मुलं आहेत पुरुष सुद्धा ही भाजी आरामात दहा ते बारा मिनिटात तयार करू शकतात तर नक्की ही रेसिपी एकदा ट्राय करा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली जर रेसिपी व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक आणि आपल्या चविष्ट महाराष्ट्र या मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मंडळी भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद